आज श्रावणी सोमवार या निमित्तानं आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत के न्यूजच्या माध्यमातून एक माहितीचा खजिना। वावा तालुक्यातील मल्लिकार्जुन तीर्थक्षेत्र हे भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी पर्वणीचं ठिकाण आहे। या ठिकाणाची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती आपल्यासाठी सादर करतायत प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात। हिंदू मुस्लिम भाविकांची गर्दी खेचणारा पण पर्यटन स्थळ म्हणून विकासाच्या प्रतीक्षेत असलेला वाळवा तालुक्यातील मल्लिकार्जुन उर्फ विलासगड इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर झेलत उभा आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा गड हिंदू मुस्लिम भाविकांच्या गर्दीने फुलून येतो। सह्याद्रीच्या पर्वतरांगातील डोंगर रांगेवर येडेनिपाणी गावाजवळ मल्लिकार्जुन म्हणजेच विलासगड आहे। विलासगड हा गिरिदुर्ग समुद्र सपाटीपासून 2680 फूट उंचीवर आहे। ट्रेकिंग, रमणीय परिसर आणि धार्मिक इतिहास ही या गडाची वैशिष्ट्ये आहेत। हे क वर्ग पर्यटन स्थळ आहे। पूर्वी हा किल्ला आदिलशहाकडे असावा। 1717 ते 1718 या वर्षी मोगलांनी शाहूंना दिलेल्या सुमे व किल्ल्यांच्या यादीमध्ये विलासगडचे नाव आहे। 1798 गड पुनर्बांधणीचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे। अफजलगान वधानंतर 1670-71 दरम्यान हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला असावा। प्रामुख्याने या गडाचा वापर टेहाळणीसाठी होत असावा। सध्या हा डोंगर व गड वन खात्याच्या ताब्यात आहे। येडेनिपाणी गावाच्या पूर्वेला 3 किलोमीटर अंतरावर पायथ्याजवळून गड जाण्यासाठी पायऱ्या आहेत। साधारणपणे 25 मिनिटांनी आपण मल्लिकार्जुन मंदिर परिसरात पोहोचतो। अगस्ती ऋषींनी या देवस्थानची स्थापना केली असे म्हणतात। मंदिर खडकामध्ये कोरलेले आहे। उमाशंकर, भीमाशंकर, मानकरी कट्टा, सासुरवाशीर मूर्ती, कोरीव खांब, स्वयंभू सोमनाथ, नागशिल्प, कोरीव दरवाजे, दीपमाळेवरील हत्ती, तीर्कानंदी या परिसरात आहे। तुळशी वृंदावन, हेमाडपंथी मंडप, गंगा टाके हे पाण्याचे ठिकाण मंदिर व आवाराचे सौंदर्य खोलवतात। मंदिराच्या पाठीमागून वर गेले की वरच्या पठारावर बाले किल्ला आहे। इथे दरवाजाचे अवशेष आहेत। झेंडाकाठी वाड्याचे अवशेष, तट बांधकामे अशी अवशेष आहेत। भुयारी कोठारी आहेत। पाण्यासाठी खोदलेला तलाव आहे। श्रीकृष्ण मंदिर, विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत। अनेक यादवकालीन गुहा आहेत। घोडेदळाची जागा आहे। काझा कबीर चांद साहेब दर्गा परिसरात मुस्लिम भाविकांची गर्दी असते। अनेक पाण्याचे टाके देखील आहेत। विलासगड हा अनेक पौराणिक कथा व इतिहासाचा संगम आहे। मंदिर परिसरात नगारखाना आहे। वरच्या बाले किल्ला पठारावरील दर्ग्याला हजरत चांद बुखारी बाबा दर्गा असे नाव असून या परिसराला स्थानिक पातळीवर बावर दिन म्हणतात। आजही वरच्या पठारावरून परिसरातील रमणीय निसर्ग, कृष्णा वारणा या नद्या, पन्हाळा किल्ले, मच्छिंद्रगड, आगाशीवचा परिसर दिसतो। कातळाच्या पोटातील गुहेत मल्लिकार्जुन मंदिर हे भाविकांसाठी आकर्षण स्थळ आहे। श्रावण महिन्यातील दर सोमवारी जत्रेमुळे डोंगर माणसांच्या गर्दीने फुलून जातो। येडेनिपाणीकडून पायऱ्यांचा रस्ता तर गोटखिंडी, मालेवाडी, इटकरे, येलूर, तांदुळवाडी या गावांकडून डोंगरावर येण्यासाठी पायवाटा आहेत। वन खात्याने वृक्ष लागवड करून चांगले संगोपन केले आहे। अनेक ओढे व नाल्यावर साकव बांधण्याचे काम सुरू आहे। येडेनिपाणी गोटखिंडी गावातील अनेक वृक्षारोपणात लोकसहभाग नोंदवला आहे। डोंगर माथ्यापर्यंत विद्युतीकरण झाले आहे। येडेनिपाणी गावचे सरपंच डॉक्टर सचिन पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत आणि सदाभाऊ खोत, मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य राजश्री एटम यांच्या निधीतून मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक, पायऱ्या, स्वच्छतागृह, संरक्षक ग्रील, निवारा शेड, सभागृह अशी कामे झाली आहेत। ब वर्ग पर्यटन स्थळ व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत। पूर्वीचा हा टेहाळणी गड आज रमणीय परिसराचे दर्शन घडवतो। गोटखिंडी गावाकडून वर येताना शिवाजीचे कोडे नावाचे कातळ शिल्प आहे। प्रत्येक पायवाटीवर मूर्ती, मंदिर यांच्या सुरस कथा आहेत। श्रावण सोमवारप्रमाणे कायमस्वरूपी हे पर्यटन स्थळ व्हावे यासाठी विलासगडच्या उषा पायथ्याला असणाऱ्या येडेनिपाणी, गोटखिंडी, मालेवाडी, इटकरे, येलूर, तांदुळवाडी, बहादूरवाडी या गावांनी सामूहिक कृती कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे। मल्लिकार्जुन उर्फ विलासगड हे समृद्ध पर्यटन स्थळ होण्यासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत। सर्व गावांपासून डोंगरमाथ्यावर येण्यासाठी डांबरी रस्ते करणे, पठारांवरील मैदान खेळासाठी विकसित करणे, वृक्ष लागवड व संगोपनावर भर देणे, पठारावर निवासाची सोय करणे, देवराष्ट्रीच्या धर्तीवर पशुपक्ष्यांसाठी अभयारण्य उभारणे, शासकीय स्तरावर कामे कशीही असोत
सध्या भाविक व ट्रेकिंग करणारे तरुण यांच्या मनातलं पर्यटन स्थळ म्हणून आमचं विलासगड आधीच मान्यताप्राप्त बनला आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनलेल्या या विलासगडला एकदा अवश्य भेट द्या.